हरिओम श्रीराम अंबज्ञा मी विराग गायकवाड उपासना सेंटर ज्ञानेश्वर मंदिर सांगली माझा अनुभव सांगायला गेले तर इतक्या अनुभव आहेत की म्हणजे आठवत पण नाहीत की इतक्या अनुभव आहेत ते आणि आज नवीन जो अनुभव मला आलेला आहे एक्झामबद्दल तो अनुभव आत्ताचा मी सांगायला सांगायला लागले एम एचे पेपर चालू होते आणि एम एचे पेपर चालू असताना की घरातली परिस्थिती पण अशी म्हणजे एकदम आई पण बापूचरणी विलीन होऊन आता जवळजवळ एक पाच वर्ष झाले आणि वडील पण जबाबदारी असून नसल्यासारखे असल्यामुळे फी वगैरे भरणं वगैरे काय जमत नव्हतं जे काय हँडल करायचे ते सगळं माझं मी करायचे पण बापूंना सांगून करायचे की बापू असं असं आहे आणि बघा हा की म्हणजे आता मला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे कसं करायचं तुम्ही बापू आत्तापर्यंत तुम्ही मला ग्रॅज्युएशनपर्यंत आणले ज्या वेळेला मी बापूंच्याकडं आले दहावी झालेली त्यावेळेला माझी आणि त्यावेळेला बापूंच्याकडे आले तेव्हापासून शिक्षणाचा खर्च कसा झाला आहे को म्हणजे को कोठून झाला काय झाला हे मी म्हणजे सांगू शकत नाही की मी हे वर्णन पण करू शकत नाही इतकं म्हणजे बापूंनी म्हणजे हँडल केलं प्रत्येक गोष्टी आणि फीचं कायम मला प्रॉब्लेम असायचं की बापू आता कसं करायचं मला आर्ट साईड मला घ्यायची नाही आहे पण तरी पण मी सुचितदाना दा प्रत्यक्षात मी भेटून आले की आर्टला स्कोप नाही आहे दादा काय करायचं दादानी मला सांगितलं तू जे काय करशील ना ते चांगलंच होणार म्हणजे तू ज्याच्यात घेशील ते तुला म्हणजे तुझ्यासाठी ते योग्य योग्य आहे आणि पाच वेळा हनुमान चलिसा रोज म्हणायची असं दादांनी मला प्रत्यक्षात भेटल्यानंतर सांगितलं माझी हनुमान चलीसा चालू ठेवली मी इकडे अभ्यास पण चालू ठेवला पण तरी पण मन कुठंतरी बेचन व्हायचं की आपण आर्ट साईड घेतलं आणि आता काय करायचं म्हणजे हा मला माहित होतं की माझी तेवढी परिस्थिती नाही आहे वडील पण काय घालणार नाहीत आपल्याला आई नाही आहे सगळ्यांनी जबाबदारी टाकून दिलेली आहे ज्या जेव्हापासून मी बापूंच्याकडे आहे तेव्हा बापूंनी माझ्या लाईफमधलं ना बापूंच्या इच्छेशिवाय माझ्या लाईफमधलं पान हल्लेलं नाही आहे हे मी अनुभव घेतलाय स्वतः आणि किती पण घरातले म्हणायचे हा आता लग्न बारावी झालं लग्न वगैरे करून टाकायचं वगैरे असं पण हा मी बापूंच्या फोटोकडे बघायची बापू बघा हा मला शिक्षण घ्यायचं आहे मला एवढ्या लवकर काय लग्न वगैरे करायचं नाही आहे तुम्ही बघा काय करायचं ते ग्रॅज्युएशनपर्यंत बापूंनी मला आणलं बारावीला तसं घरातली जबाबदारी सगळी पडलेली आई नसल्यामुळं त्यामुळं थोडे मार्क्स मला कमी पडले पण त्याच्यानंतर पण मी थोडंफार इच्छा होती इंजिनिअरिंगला घ्यायचं सगळं करायचं पण तेवढा पैसा आपल्याकडं पाहिजे हे म्हणून मनुन मी म्हणूनच मी असं म्हणजे मला असं वाटलं की बापूंनी हा माझ्यासाठी मार्ग निवडला आहे बाबा काहीही असू दे दादांनी आपल्याला सांगितलं आहे ना की तू कशात जरी गेलीस तरी तुझं तु कल्याणच होणार आहे हे मी लक्षात घेतलं आणि त्याच्यानंतर मग हळूहळू ग्रॅज्युएशनपर्यंत आणलं सगळं केलं तरी पण मी बारावी झाल्यापासून मी जॉबचा मी जॉबचं ट्राय करायचे की आपल्याला शिक्षण बाबा घ्यायचं आहे Uh, म्हणजे जॉ म्हणजे आपल्याला शिक्षण पण करायचं आहे आणि जॉब पण करायचं आहे पण बापूंना मी एक सांगितलं की बापू मला आता पुढचं शिक्षण पण घ्यायचं आहे मला म्हणजे आणि माझ्याकडून बापूंनी ना म्हणजे पादुकापूजन इतकं करून घेतलं बापूंनी की मी आता ते वर्णन पण करू शकत मला वाटते की एकशे आठ वेळा तरी पादुकापूजन माझ्याकडून झालं असेल आणि बापूंना मी सांगितलं बापू बघा Uh, आता सगळं आता तुम्ही आत्तापर्यंत आई वारल्यापासून तुम्ही जबाबदारी माझी घेतल्या ना आता इथून पुढं पण आता तुम्हालाच सगळं करायचं आहे आता शिक्षण कसं करायचं काय करायचं तुम्ही बघा आणि ज्या वेळेला मी एम एला ॲडमिशन घेतलं त्यावेळेला माझ्याकडं फी काहीही फी नव्हती आणि uh, ज्या म्हणजे ग्रॅज्युएशनपर्यंत कसं तरी कोणीतरी यायचं कसं तरी पैशाची ॲडजस्टमेंट व्हायची मावशी पैसे पाठवायची कुठून तरी काहीतरी बापू काहीतरी करायचे आणि बापूंना मी काय म्हणलं आता बास म्हणजे मला आता कसं तरी होते म्हणजे मला माझ्या ह्याच्यावर मला शिक्षण करायचं आहे आणि तुम्ही बघा म्हणलं बापूंना बापूंना मी सांगितल्यानंतर बापूंनी मला एक छान जॉब दिला शाळेमध्ये टीचिंगसाठी इंग्लिश सब्जेक्ट शिकवायला मी फक्त इंटरव्ह्यू देऊन आले त्यांनी मला लगेच सिलेक्ट केलं आणि पेमेंट वगैरे कमी होतं पण म्हणलं जाऊ दे आपलं शिक्षणाचा आपलं स्वतःचा खर्च भागतोय ना बाद झालं आणि त्याच्यानंतर एम एला मी ॲडमिशन घेतलं एम एला ॲडमिशन घेतल्यानंतर माझी फी पूर्ण म्हणजे पूर्ण फी माझी बाकी होती भरायची फक्त दोन हजार रुपये मी भरलेले आणि आजीला घरामध्ये सांगितलं आईच्या वडिलांना सांगितलं आईच्या वडिलांनी पण तसंच केलं म्हणजे शिक्षणाला म्हणजे सपोर्ट केला नाही जास्त आणि वडील काय असून नसल्यासारखे त्यामुळं मग बापूंना मी सांगायचे बापू बघा तुम्हाला तुम्हाला माहिती आहे ना मला काय करायचं आहे ते तुम्ही बघा आता काय करायचं ते आणि ज्या वेळेला मी एम एला मी ॲडमिशन घेतलं त्यावेळेला असेच कुठून तरी असं म्हणजे कसे पैसे जमा व्हायचे ना ते मला कळायचंच नाही क्लासेस मी छोटे छोटे चालू केलेले मुलांचे घ्यायला बापूंच्या कृपेनं क्लासेस माझे चालू झालेले ते क्लास पण बापूंच्या कृपेनं इतकं छान चालू झाले ते क्लासेस मी त्यावेळेला ब्रह्ममुहूर्ताला मी उठायची आपोआप जागायची मला ब्रह्ममुहूर्ताला ब्रह्ममुहूर्ताला उठून उपासना वगैरे करायची ते आज जागा क्लासला माझ्या इतकी मुलं आहेत वीस मुलं तरी माझ्या क्लासेसला आहेत घरी आणि विथ मला स्कूलमध्ये जॉब बापूंनी दिला आणि एम एचं पेपरला मला त्यावेळेला खरं सांग का मला बसूनच दिलं नव्हतं प्रिन्सिपल सरांनी म्हणजे जे इंग्लिश डिपार्टमेंटचे जे होते ना त्यांनी मला बसून दिलं नव्हतं ते मला म्हणले की नाही तुम्हाला बसता येत नाही तुमची फी इनकम म्हणजे कम्प्लीट नाही आहे आणि बघा तुम्ही काय करताय पण मी म्हटलं जाऊ दे बापूंना माहीत आहे ना, ना बापू बघायला लागलात माझ्याकडं आत्तापर्यंत जबाबदारी बापूंनी घेतल्या बापूंना माहिती आहे काय करायचं ते पण आता मी बाहेर गार्डनमध्ये कॉलेजच्या तिथं बसून राहिले मी आणि माझी फ्रेंड आणि म्हणलं आता काय करायचं ते बापू तुम्ही बघा झाले दोन तास पेपरचे निघून गेले मी माझ्या फ्रेंडला म्हटलं की नाही आता काहीही उपयोग नाही आहे आपला पेपर हितलं इथं गेलेला आहे आणि आता आपल्याला बसून पण देणार नाही आहेत फी इनकम्प्लीट आहे त्यामुळं आणि ती म्हणली की नाही बघूया मग ते प्रिन्सिपल सरांच्याकडे आम्ही फक्त एकदा चौकशी केली जाऊन सर असं असं आमचा फॅमिली प्रॉब्लेम आहे मला घरची सगळी जबाबदारी आहे मला बघायला लागते आणि आत्ता तरी मी काय फी भरू शकत नाही दोन तासानंतर ही गोष्ट खरं म्हणजे सांगायला गेलं नाही ही गोष्ट म्हणजे हे शक्यच नाही की दोन तासानंतर मला पेपरचे काही क्षण उरलेले त्याच्यानंतर मला तिथं वर्गामध्ये घेणं क्लासमध्ये घेणं आणि दोन तासानंतर त्यांनी बसवून घेणं क्लासमध्ये किंवा पेपर देणं आणि तो पेपर पण दिला तो पेपर दिला तो मला कॉमर्सचा पेपर दिला कॉमर्सचा पेपर दिला पण तो पेपरसुद्धा बापूंनी म्हणजे म्हणजे मला ते कधी नोट्स पण आम्हाला युनिव्हर्सिटीनं दिले नाहीत एकतर परिस्थिती नसल्यामुळं पुस्तकेसुद्धा नव्हती आणि कसं म्हणजे अभ्यास करायचे ते बापूंना आणि मला माहीत गुगलवर सर्च करून नोट्स काढायचे आणि व्यवस्थित अभ्यास करायचा हे सगळं आणि ज्या वेळेला पण हा हे मला सांगायचं आहे की त्या दोन तीन तासानंतर पण मला वर्गात घेणं आणि ते पेपर कॉमर्सचं लिहून पण परत मला माझ्या इंग्लिश डिपार्टमेंटचा इंग्लिश पेपर देणं आणि तरी पण तो पेपर कम्प्लीट होणं हे सगळी माझ्या सगळी बापूंची कृपा आणि आता परवाचाच लेटेस्ट अनुभव माझी बहीण मुकबधीर तिला बोलता येत नाही तिची जबाबदारी पण सगळी माझ्यावर घरातली आणि ज्या वेळेला तिला इथं सांगलीमध्ये शांतिनिकेतनला आम्ही ॲडमिशनसाठी घातले तिची कशी इच्छा ती मूग आहे त्यामुळं तिला सगळी मुलं तशीच पाहिजेत मग मा ती मला फोर्स करायची की दिदे मला तिची तिच्या लँग्वेजमध्ये ती खुनवून वगैरे बोलायची की दिदे मला तिथं जायचं नाही आहे मला माझ्यासारखीच मुलं पाहिजेत ती तुमच्यासारखी जी नॉर्मल मुलं असतात ना ती मला चिडवतात आणि मला त्यांच्यामध्ये बसायचं नाही आहे मग मी तिला काय सांगितलं काय नाही बापू आहेत ना तू कर आपण म्हणजे कमी वाटून घ्यायचं नाही किंवा काय असं मी तिला ते सांगितलं दोन वर्ष मी तिची एकटी एकटीनं मी फे फी हँडल केली आणि हे तिसरं वर्ष तिचं चालू आहे मग आता म्हणलं पैशाचं काय करायचं बापूंच्या डोळ्यामध्ये बघितलं बापूंना म्हणलं बापू बघा आता आहे ना म्हणलं सगळी जबाबदारी तुम्ही घ्यायची म्हणलं आणि आता पप्पांनी थोडी तरी जबाबदारी म्हणलं तिची घ्यायलाच पाहिजे आता मला माहित नाही म्हणलं काय ते आणि मग त्याच्यानंतर आहे कनी वडिलांना पण मी म्हटलं की बघा म्हणलं असं असं जबाबदारी थोडी तरी तुम्ही घ्या मी आजपर्यंत दोन दोन वर्ष मी फी हँडल केले आणि वडिलांना काय वाटलं काय माहिती आहे फॉर्म भरून आले शांतिनिकेतनमध्ये जाऊन फॉर्म भरून आले आणि फॉर्म भरून आल्यानंतर आहे ना तिथं ना इतका भारी अनुभव आला माझ्या बहिणीचा माझी बहीण काय मला म्हणायला लागली की मला जायचं नाही आहे पण बापूंना मी फक्त एकदाच सांगितलेलं बापू तुम्ही बघा काय करायचं तिला कसं तिथं मन रमवायचं तुम्ही बघा पण मला माहीत नव्हतं बापू ही योजना करतील आता काय योजना होती ना ती सांगते तुम्हाला बापूंनी काय केलेलं की तिथं ना वडू सेंटरच्या एक वीरा आलेल्या आणि त्यांची मुलगी ना सेम माझ्या बहिणीसारखी तिला पण बोलायला येत नाही ऐकायला येत नाही आणि त्या तिथं था आलेल्या था। त्यांनी ना माझ्या बहिणीच्या काळात बापूंचं लॉकेट बघितलं बापूंचं लॉकेट बघितल्यानंतर त्यांनी बोलवून घेतलं तिला बोलवून घेतलं आणि त्या म्हणायला लागलं की असं विचार म्हणजे सगळी विचारपूस केली आणि तिनं घरातून मला ॲडमिशन फॉर्म भरल्यानंतर ती मला सांगायला लागली खुनवून सांगायला लागली तिच्या भाषेत की तिथे बघ असं असं बापू भक्त आलेले त्यांच्या पण गळ्यात आपल्यासारखंच लॉकेट आहे आणि तिनं मला डीपी दाखवलं त्या डीपीला बापूंचा फोटो होता मी म्हटलं बघू म्हणलं कोण आहे काय आहे जर आपण बापू भक्त म्हटल्यानंतर आपण ओळख काढू शकतो मी त्यांना फोन केला म्हटलं असं असं माझी बहीण आहे असं मग त्या पण म्हणल्या आम्हाला इतकं टेन्शन आलेलं आम्ही आता तिला पण बोलायला येत नाही वगैरे आम्ही आता रूम घेऊन तिथं राहिलो आहे आम्हाला पण वीरा आम्हाला बरं वाटायला लागलं की बापू फक्त आम्हाला इथं भेटले सांगलीमध्ये मा आणि माझ्या मुलगीची पण सोय झाली त्याच्यानंतर माझी बहीण मला म्हणायला लागली की दि मी आता जाणार आहे आणि मग म्हणलं ही बापूंची लिला बापूंनी अक्षरशः तिच्यासारखीच मुलगी ते पण बापू फक्त मुलगी तिला देणं ही पण सगळी तेजीस कृपा आणि तेजीस लिला आणि आता म्हणलं म्हणजे तिचं टेन्शन पण गेलं फीचं पण सगळं व्यवस्थित बापूंनी केलं एवढंच की बापू प्रत्येक पावलं पाऊले अनुभव देतात जबाबदारी सगळी बापूंनी उचलली आहे सगळं हँडल करतात प्रत्येक गोष्ट हरिओम श्रीराम अंबजन्या